आज योजना खूप आहे, पैसा खूप आहे, पण गावामध्ये आनंद राहिला नाही. ते गोष्ट आज पैशासाठी आणि प्रतिष्ठेसाठी माणसं करायला लागली. आणि त्यामुळे जो संघर्ष, पूर्वी जो गावासाठी ज्याला वेळ द्यायला, त्या माणसाला जबाबदारी गावकरी बसून द्यायची, तू सरपंच होय, तू चेअरमन होय, आज तसं राहिलं नाही. आज ते मिळवण्यासाठी वाटेल त्या गोष्टी लोक करतायत. आणि म्हणून राष्ट्रपुरुषी जगलं पाहिजे आपण, परंतु आजकालच्या दिवसात सगळं 2020 क्रिकेट सुरू झाले. झटपट ग्लॅमर आणि पैसा लागतो प्रत्येकाला. पुढारी जसे वागते गावोगावी, तसे लोक वागते घरोघरी. म्हणून आहे जबाबदारी पुढाऱ्यांवरती. एक प्रवासी या सिरीज मध्ये आज आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे, म्हणजे ज्यांना तुम्ही आम्ही ओळखतो, त्यांच्या गावाच्या नावासोबत त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं आणि त्यांनी गावात गावाच्या विकासासाठी केलेलं काम हे अनन्यसाधारण. जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे हिवरे बाजार. या गावाच्या विकासामध्ये, गावाची कायापालट करण्यामध्ये आणि गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे ते म्हणजे पद्मश्री पुरस्कारानं भारत सरकारनं ज्यांना सन्मानित केलं, ते हिवरे बाजारचे एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व, ते म्हणजे पोपटराव पवार साहेब. तर सर, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुमचं जबंद महाराष्ट्राला आणि भारताला देखील तुमच्या कार्याबद्दल माहितीच आहे आणि तुमच्या इंट्रोडक्शनची तुमच्या ओळख करून देण्याची गरज नाही आहे, बट तुम ॲज अ पार्ट ऑफ फॉर्मल इंट्रोडक्शन तुमचं ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्या. नमस्कार, मी पोपटराव पवार, सरपंच आदर्शगाव हिवरे बाजार, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र. 1989 पासून मी या गावामध्ये काम करतो आहे. 2015 सरपंच म्हणून आणि आता सध्या उपसरपंच आहे, कारण महिला आरक्षण, महिला सरपंच असल्यामुळे उपसरपंच आहे. आणि पंचायत आणि गावापुरतंच मर्यादित काम करायचं आणि एक स्वावलंबी गाव करून भविष्यकाळात इतरही गावांना मार्गदर्शन करायचं, या एका उद्देशाने थोडं राजकारणापासून दूर राहून आपल्या कामातून जर प्रत्येक पक्षाचे राज्यकर्ते आपापल्या मतदारसंघात स्वावलंबी गावं करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना सहकार्य करणे आणि मदत करणे या उद्देशाने काम करत असत. ओके, तर सर, तुमची ओव्हरऑल तुमचं सामाजिक कार्य बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे, बट तुमच्या तुम्ही सुरुवात कशी केली, तुमचं बालपण कुठलं आणि तुमचं शालेय शिक्षण याच्याबद्दल? सुरुवात मी माझं बालपण जे आहे पहिली ते चौथीपर्यंत हिवरे बाजारमध्येच गेलं आणि चौथीच्या नंतर शिक्षणाची सोय नाही म्हणून आजोळी नगर शहराच्या जवळ केडगाव म्हणून गाव आहे, तिथे माझा आजोळा आहे, मावशी तिथे आहे. म्हणून पुढचं 5वीपासून ते MCOM शिक्षण तिथून पुढे झालं, कारण 5वी 6वी 7वी जिल्हा परिषद शाळेत शिकलो केडगावला, न 8वी 9वी 10वी हरित शिक्षण संस्थेच्या अंबिक विद्यालयात केडगाव शिकलो आणि 10वी 11वी 12वी मी रेसिडेन्शियल हायस्कूल नगरमध्ये केलं आणि पुढे 12वी सायन्स सोडून कॉमर्स जॉईन केलं मी आणि मग MCOM तिथे शिकलो, कारण एक क्रिकेट खेळाची आवड असल्यामुळं मला खेळताना एक व खेळामध्ये करिअर होईल या दृष्टीने मग मी सायन्सकडून कॉमर्सकडे गेलो. आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही पुढचं कॉलेज नगरमध्येच कम्प्लीट केलं की त्याच्यानंतर पुणे विद्यापीठातच नगरमध्ये आणि त्यात तुम्ही पुणे विद्यापीठ क्रिकेट संघातूनही राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळलो, मुंबईत, पुण्यात, बाहेर चांगल्या संधी नोकरीच्या होत्या. पण मग 16 नोव्हेंबर 1989 ग्रामपंचायत निवडणूक लागलेली होती आणि सर्व गावातील तरुण मुलांनी आग्रह करून की माझ्या मुद्द्यावरती वादविवाद थांबवून ती निवडणूक बिनविरोध झाली, सर्वानुमते सरपंच म्हणून काम करायची संधी मिळाली. व त्यावेळेस काय असं गावात थांबायचं, राजकारण करायचं असं डोक्यात नव्हतं, कारण त्यावेळेस 90 असं काही उदाहरण ग्रामविकास दुष्काळ निवारणाचं काही नव्हतं कुठे, योजना मर्यादित होत्या आणि पंचायत म्हणजे फक्त एक गावासाठी सामाजिक काम करत राहणं एवढंच आहे की मोठा आर्थिक निधी असं काही नव्हतं. त्यामुळं काही दिवस थांबायचं, फक्त एकच होतं की गावात जे वादविवाद झालेले होते, व्यसनाधीनता होती, मग यातून गावात महिला मुलं ग्रामस्थ सर्वांनी मिळून आग्रह केला की पूर्वी झालेले वाद मिटून जातील, तुम्ही सरपंच व्हा. आणि मग तात्पुरता मग घरात आईचा कुटुंबाचा विरोध होता, पण तरीही मी थांबलो, सरपंच झालो आणि पुन्हा 1-2 महिने गावाकडे आलोच नाही मी. ओके,
सरपंच झाल्यानंतर सगळ्यात पहिले अशी कुठली गोष्ट होती की जी तुम्हाला वाटलं हे करणं खूप गरजेचं आहे, याचं गावामध्ये किंवा गावाच्या ओव्हरऑल वातावरणात त्याचा फरक पडू शकतो? नाही, असं गावात काही काम करायचं असं डोक्यात नव्हतं. परंतु एक होतं की 83 साली थोडे वादविवाद गावात झालते, कारण मुळात गावं चांगलीच होती सगळे, वाद नाही विवाद नाही तंटे नाही भांडणं नाही. परंतु 72 साली दुष्काळ पडला आणि पहिल्यांदा लोकांना धान्यासाठी आणि रोजगारासाठी पळावं लागलं. दुसरा दुष्काळ पुन्हाशी 77 आणि तिसरा 81-82. मग 10 वर्षात जे 3 दुष्काळ पडले आणि 72 दुष्काळानंतरच रोजगार हमी गावात आलेली होती आणि त्या रोजगार हमीच्या माध्यमातून पुढे कामाची सुरुवात आणि त्यातून थोडेसे गैरसमज वाढत गेले. 1 नंबर पाझर तलाव, मग काही रस्ते, सामुदायिक विहिरी, मग 2 नंबर पाझर तलावाचं काम चालू असताना थोडं गैरसमजातून वाद झाले आणि त्यातून एक दुर्दैवी घटना गावात घडली. मग तेथून पुढे मात्र 83-90 गावात शासकीय नोकराला पनिशमेंट द्यायचं असेल तर हिवरे बाजार. मग चांगले शिक्षक बदलून गेले, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय सगळं गावात होते, शेजारच्या गावाला जोडला. विविध कार्यकारी सेवा संस्था एका गावाला, तलाठी कार्यालय दुसऱ्या गावाला, ग्रामसेवक तिसऱ्या गावाला, पोस्ट ऑफिस चौथ्या गावाला, आणि कुठलाही सरकारी नोकर गावात येत नसायचा. एक तर मग आला तो पिणारा किंवा पाजणारा पाहिजे अशी अवस्था. चर्चा मुलांनी दारू आणायची आणि गावकऱ्यांनी आणि शिक्षकांनी शाळेत बसून प्यायची, पत्त्या चढावं, असं जवळजवळ महाराष्ट्रातल्या अनेक गावामध्ये अशी परिस्थिती नंतर निर्माण झालेली होती. आणि मग थोडंसं एक विचाराने असलेली गावं या दुष्काळामुळं वादविवादात गेली, व्यसनाधीनतेकडे गेली. मग तोच परिणाम याही गावात झालेला होता. म्हणून असं डोक्यात किती वेळेस भांडणं गावात झाली. नगरमध्ये क्रिकेटच्या आमच्या मॅचेस चालू होत्या आणि सिव्हिल हॉस्पिटल जवळ आहे, तिथं काही तो प्रसंग पाहिला आणि असं वाटलं की आपलं गाव एक काळ किती चांगलं होतं. सगळे गावात कुस्तीचं वैभव होतं, खूप मोठं गावाचं नाव कुस्तीचं राज्यभर देशभर होतं, भारतातले नामवंत मल्ल त्या गावात आमचे येऊन गेलेले, आमचे चुलते वडील मोठे पैलवान होते आणि कुठलाही पैलवान आला तो आमच्या घरी यायचाच, कुठलाही पाहुणा असू आमच्याकडे. कारण एक कुटुंबातही आजोबा वडील 3 चुलते 80 एकर जमीन आणि यातून एक मोसंबीची बाग. म्हणजे 68-70 75 या दरम्यान 10-12-15 हजार 25 हजार मोसंबीची बाग विकत होती आणि त्यावेळेला 1000 रुपये दिले तर 1 एकर जमीन येत होती. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये एक कुटुंबातच एक वारसा असा होता की सामाजिक गावात काही असेल तर मदत, कुठल्या गावातल्या राजकारणात नाही पण गावातलं कुठलंही भांडण असेल तर आमचे चुलते ते सोडवायचे. मग असं एक समृद्ध कालखंड गावातला पाहिलेला होता. मोठं कुटुंब, यात्रा उत्सव आले की पाहुणे रावळे यायचे खूप आणि ते सगळं पाहिलं. आणि कुस्तीच्या कालखंडामध्ये खूप मोठमोठाले मल्ल आमच्या घरी येऊन गेलेले, आमच्या मोसंबीच्या बागेत आश्रय घेऊन अगदी जगात नाम कमावलेले जे मल्ल होते ते नगरला यायचे, आले की आमच्या आखाड्याला आवर्जून यायचे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये दुष्काळामुळे सगळं बिघडलं. मग ते आठवलं की एक काळी सगळे पैलवान, सलग 5-5 वर्ष राज्यात सुवर्णपदक मिळवलेले पैलवान गावात होते. मग अशा परिस्थितीमध्ये जे गावाचं वातावरण बिघडलं आणि असं वाटलं चला एका काळ थोडं मदत करू आपण, थांबू आणि नोकरीचं संधी आली की जाऊ. का त्यावेळेस बऱ्यापैकी 1.5% आरक्षण खेळाडूंसाठी असल्यामुळं मला काही नोकरीच्या संधी आलेल्या होत्या, पण 0 बजेट लागू झालेलं होतं त्यावेळेस ते थांबलं होतं. आणि म्हणून ते येऊपर्यंत करू एवढं डोक्यात होतं, पण करत असताना एक चांगली बैठक पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करू. मग मुलांचा एक ग्रुप आणि पहिल्यांदा गावात आलो तो 26 जानेवारीच्या झेंडावंदनाला. सरपंच झाल्यावर 2-3 महिने आलो नव्हतो. मग झेंडावंदनाला आलो त्यावेळेस मग अख्खं गाव ग्रामसभेत होतं. मग सगळ्यात जास्त समस्या महिलांनी मांडल्या, कोणी शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, आणि महिलांचं जास्त होतं. कारण सकाळी हातात बांगडी असे दुपारी तुटलेली असायची, त्यामुळे पहिलं गावातली दारू बंद करा, हे पत्त्या चढाव बंद करा, हे पहिलं होतं. कारण गावात जेही वाद झाले त्याच्या मुळाशी जुगार आणि पत्ते, जुगार आणि दारूचं व्यसनच होते. आणि मग हे पहिलं थांबवलं पाहिजे महिलांचा आग्रह, त्यामुळे गावात आम्ही तो प्रयत्न केला ते थांबवण्याचा. ओके, तुम्ही आत्ता जसं सांगितलं की तुमचे वडील आणि चुलते यांना पहिल्यापासूनच समाजकार्याचा एक वास आहे आणि त्याचबरोबर ते काही पैलवान देखील होते,
तर तुम्ही क्रिकेट हे क्षेत्र निवडलं खेळाच्या बाबतीत, तर तुम्हाला घरून असं कोणाचा विरोध नाही झाला की बाबा तू पैलवान हो किंवा तू क्रिकेटमध्ये आता गेलं, तुम्ही क्रिकेटर म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी राज्यासाठी खेळलेले, त्यानंतर पुणे विद्यापीठाकडून तुम्ही खेळले, तर मग त्यानंतर असं म्हणजे बहुतेक वेळा असं आहे की क्रिकेटचा एकदा माणसाला वेळ लागलं की ते सुटणं कठीण आहे, तर ह्या परिस्थितीत तुम्ही कसं स्वतःला क्रिकेटपासून दूर करत समाजकार्यात इन्व्हॉल्व्ह केलं? नाही, आता त्यावेळेच असं की क्रिकेट खेळायचं कुटुंबातलं होतच, कारण क्रिकेट खेळायला जायचं म्हणलं तरी घरून कॉलेजचे कपडे घालून जायचे, कॉलेज चालू म्हण आणि क्रिकेटचे कपडे सगळं नगरमध्ये एका मित्राकडे असायचं, घरच्यांना माहिती, पाठीमान असायचं. आज घरातली मुलांना आई वडील घेऊन जातात, त्यावेळेस आम्हाला कपडे घालून ग्राउंडवर जाणं सुद्धा घरून त्याला परवानगी नसायची. आणि साहजिकच होतं की क्रिकेटमुळे काय त्यापेक्षा मग चांगला हे कर, व्यायाम कर, असं होतच. पण ज्यावेळेस यामध्ये पडलो हे केलं तर एक चांगली संधी बी नोकरीचं ते सगळंच होतं, परंतु कुटुंबातलं जी पार्श्वभूमी होती एक सामाजिक कामाची, मग ते एक होतं कारण आम्ही लहानपणी पाहिलं गावामध्ये, गावात एक चांगला लेजमाचा डाव असायचा, गावातली सगळी मंडळी ते लेजिम खेळताना दंग होऊन जायची आम्ही पाहायचो, आणि प्रेरणा वाटायची आपण मोठं झाल्यावर खेळलं पाहिजे, कारण हंडा हंडा तोंडाला लावून दूध प्यायची माणसं, रात्रभर लेजिम खेळायची, ढोल वाजवायचे. आणि एक पुन्हा गावचं आमचं भजनी मंडळ फार प्रसिद्ध होतं, गावात आमचेच एक चुलत भाऊ होते कैलासवासी राम पवार म्हणून, त्यांचा एक मित्रांचा ग्रुप होता, ते नेहमी गावात काय करायची, जुनी मंदिरे असायची दगड मातीचे, मग त्यांना एकत्र येणं, दुरुस्त करणं गावात, त्यावेळे करमणुकी साधनं नसायचे, टीव्ही असं काही, मग त्यावेळेस ते गावामध्ये दीपावळीला याला कलापथक तयार करायचे, तिथं गाणे म्हणणं, एखादं कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करणं, सामाजिक काम करणं. आणि जुने काही लोक होते, हरिभाऊ ठाणगे सर, धोंडीभाऊ ठाणगे, मारतंड ठाणगे गुरुजी, वनाजी ठाणगे गुरुजी, मग हे गावामध्ये पहिला गणपती बसवण्याचा प्रयत्न आणि त्यातून काही उपक्रम करणं, किंवा छोटासा याच कॉलेजचे त्यावेळीचे सिनियर चार पाच जण, आर आर पवार, मग यांनी एक मंडप घेतला सामुदायिक, मग त्याला स्पीकर आणि ते, मग गावात असे कार्यक्रम, त्यामुळे गावासाठी काहीतरी करायचं अशी भावना त्या काळी प्रत्येक गावात असायची. आणि तीच भावना पाहून मुलं जे की पुढे मोठं झाले आपल्याला असं काहीतरी गावात करायचं, वैयक्तिक नसायचं, सामुदायिक विषय असायचा तो, किंवा बोरीचे बोर चोरायला जाणं, आंबे चोरायला जाणं, जांभळं, सगळ्या प्रकारचा रानमेवा गावात खायला मिळायचा, सगळी झऱ्याचं पाणी पिणं, ओढ्यांना मासे खेकडं धरणं. आज जर विचारलं मासे खेकडं कुठं असतात तर मुलाचे सांगते समुद्रात, कारण हे एप्रिल मे पर्यंत ओढ्यांनी पाणी असायचं. आणि एक माणसं शिकलेली नव्हती पण एकमेकाविषयी सहानुभूती असायची. सगळ्या सुरक्षित त्या काळात महिला असायच्या गावामध्ये, कोणा छेडछाड असं नाही, गावातलं भांडण कधी बाहेर जाणार नाही, चावडीत बसलेली माणसं गावगाडा चालवायची प्रामाणिकपणे, दिवस दिवस मग यात्रा जत्रा हगामा नवरात्री सप्ताह हे सगळं एकत्र वर्गण्या करणं, तो कार्यक्रम करणं, सर्वांना जेवणाचं व्यवस्थित करणं सगळं चालायचं. व पुढे जसे दिवस बदलत गेले, दुष्काळाच्या नंतर रोजगार हमी, आणि रोजगार हमी आल्यावर खरं काही माणसांनी ज्या थोड्याशा चुका केल्या आणि त्याचा परिणाम गावं गटातटात गेले, म्हणून एक पहिला प्रयत्न होता की जसं पूर्वीचं गाव होतं असं करण्याचा प्रयत्न करू, पण वाद झाले नाही पाहिजे हे डोक्यामध्ये होतं. आणि त्यातून ते वाद झाले त्यावेळीची परिस्थिती आणि त्या अगोदरची परिस्थिती, मग तो प्रयत्न मी केला की सर्व गट तट बाजूला ठेवून सगळे लोक एकत्र चालले होते, वादविवाद मिटून पुन्हा अगदी जोरदारपणे मग आम्ही गावात काम सुरू केलं. तर पूर्वीचं गाव आणि आत्ताचं गाव म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलेलं आयडियल गाव जे आहे त्यातपैकी आता बऱ्यापैकी गाव त्या कंडिशनला आहे? नाही, पूर्वी कसं गाव, पूर्वी माणसं संस्कारित होते म्हणून गाव आदर्श होते. ओके. त्यावेळेस फार काँक्रीटचे रस्ते नव्हते, मोठमोठ्या इमारती नव्हत्या, पण जे होत्या रांगोळी घरापुढे काढली एक आनंददायी गाव दिसायची, भले शौचालय घरोघरी नसायची, साईड गटारी नसायचे, पण गावं तुमदार आणि चांगली असायची, हिरवीगार झाडं असायची, झऱ्यांचं पाणी असायचं, निसर्ग संपूर्ण गाव संपन्न, कुठंही फळ खायला बाहेर जावं लागत नसायची, सगळी आपापल्या वातावरणात येणारी फळझाडं प्रत्येक ओढ्याच्या कडेला, डोंगरात, नदीच्या कडेला, शेताच्या बांधावर असायची.
आणि तो एक आनंददायी गाव असायची. आजचं बदललं झालं की त्यावेळे माणसं आनंदी होती. आज योजना खूप आहे, पैसा खूप आहे, पण गावामध्ये आनंद राहिला नाही. कारण वाद विवाद भांडण तंटे इतकं टोकाला गेलेलं आहे, कुणी कोणाचा विचार करत नाही. प्रत्येक गोष्ट आज पैशासाठी आणि प्रतिष्ठेसाठी माणसं करायला लागली. आणि त्यामुळे जो संघर्ष पूर्वी जो गावासाठी ज्याला वेळ द्यायला त्या माणसाला जबाबदारी गावकरी बसून द्यायची, तू सरपंच होय तू चेअरमन होय, आज तसं राहिलं नाही. आज ते मिळवण्यासाठी वाटेल त्या गोष्टी लोक करतायत आणि त्याचे परिणाम मग संपूर्ण गावाला अनेक दिवस तो संघर्षामध्ये जातात. त्यामुळं संकटाच्या काळात एकमेकाला धावून येणारी माणसं आज तसं राहिलं. एखादं संकट आलं तर बरं झालं, कालच्या निवडणुकीत फार उद्योग करत होत. म्हणजे आज संकटामध्ये आनंद घेणारा विचार आला. पूर्वी संकटात नाही आनंदामध्ये आनंद आणि दुःखामध्ये मदत अशी भूमिका असायची. हिवरे बाजार ज्या पॅटर्नमुळे हिवरे बाजार आज एक म्हणजे असं म्हणतात की म्हणजे आहे बी ऍक्च्युअल मध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त करोडपतींचं गाव म्हणून हिवरे बाजार असं बोललं जातं. पण असा जो हिवरे बाजार मध्ये जो पॅटर्न यशस्वी झाला तो बाकी महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये किंवा बाकी गावांमध्ये तो आपण यशस्वी का करू शकत नाही? किंवा तुम्ही त्याच्यासाठी बाकी जे गावातले सरपंच आहे किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलाय का की महाराष्ट्र शासनानं तुम्हाला अशा कुठल्या गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह केलंय? नाही असं असं की गावातल्या समस्यांच्या आधारे केलेलं नियोजन. तर गावामध्ये हिवरे बाजारमध्ये करोडोपतींचं गाव आहे यावर तर माझा विश्वास नव्हता. शेवटी पत्रकार मित्र येतात, त्यांच्या पद्धतीने ते गावातल्या लोकांशी बोलतात, माहिती घेतात आणि त्याची बातमी होती. म्हणून करोडोपतींचं गाव म्हणून ते खूप याच्यावर येत. परंतु तोपर्यंत मला या प्रश्नाचं उत्तर मी कधी दिलं आहे किंवा नाही मलाही माहिती. परंतु नंतर महाराष्ट्र शासनाने पुण्याची जी गोखले इन्स्टिट्यूट आहे आर्थिक आणि सामाजिक सर्वे आणि हे करताना एक जगात तिचं नामांकन आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने 18-19 एक निर्णय घेतला की हिवरे बाजार आणि या राज्याचे आदर्श गाव येण्याचं कार्याध्यक्ष म्हणून जे काम मी केलं त्यात जे काही गावं निर्माण झाली की याचं मूल्यमापन करण्यात ठरवलं. ज्यावेळेस गोखले इन्स्टिट्यूटने मूल्यमापन केलं त्यावेळेस तो रिपोर्ट ज्यावेळे आला तर आम्ही त्यांना बोलीच केली होती, रॅन्डम न करता 100% कुटुंबाचा सर्वे करा तर खरी परिस्थिती येईल. आणि 100% कुटुंबाचा सर्वे केल्यानंतर तो आम्हाला दाखवा, मग आम्ही ग्रामसभेत चर्चा करू. मग खरोखर मिलेनियर्स आहेत का, करोडोपती आहेत का गावात, समोरसमोर होईल मग कळेल ते काय. आणि मग त्यांनी सगळे सर्वे केले, त्यांचा कच्चा ड्राफ्ट आला, त्यात काही गोष्टी पाहिल्या. मग आम्ही त्यांनी तर दाखवलं की आता 91 करोडपती येतं गावात, अगोदर ते 56 दाखवले होते. म्हणून एवढं असं कसं शक्य आहे म्हण. मग आम्ही ते जे 91 लोक काढले होते आणि त्या सर्व लोकांना एकत्र केला, समोर बोलवला, सर्वे कसा काला. कारण त्यांचं सर्वे करताना त्या फॉर्मवर ते रेकॉर्डिंग करतात, सही घेतात, आम्ही त्यांना सही शेजारी अंगठा घ्यायला लावला, योग्य आहे का अयोग्य आहे. आणि मग ते घेतल्यावर त्या 91 म्हणजे 92 होते, त्यात एक कमी पडला मग तो बाजूला काढला. आणि मग 91 लोकांशी समोर बोलून त्यांची चर्चा करून मग कसं काय काढलं तुम्ही 1 करोडपती आहेत. मग तो सगळा हिशोब काढला, शेतीचं उत्पन्न, डेअरीचं उत्पन्न, नोकरीचं उत्पन्न. आणि मग वर्षाकाठी जर हे आलेलं असल तर त्याचं बेरीज काढली आणि ते बेरीज करून पाहिलं जर 1 कोटी काय दरवर्षीच मिळतील असं नाही, पण एकदा जरी मिळालेले असेल तर तो कोट्याधीश होतो अशी व्याख्या आम्ही सरळ केलेली आहे. दररोज काही काय घेतात, दरवर्षी 1 कोटी उत्पन्न आहे असं नाही येते. तर त्या पद्धतीने काढलं आणि आज 92 चिकट करून मग 91 झाले. आणि मग ते आहे की 830 रुपयावरून आज जवळजवळ 9 लाख रुपये दर कुटुंब दरवर्षाचं उत्पन्न गेलेलं आहे. म्हणजे भारत सरकार म्हणतं डबलिंग, आमचं 5 पट वाढलेलं आहे. कारण एक काळी एकदम खडकावरचं गाव, ज्वारी बाजरी सोडलं तर खायला नाही, गव्हाची पोळी खाईल तो श्रीमंत मानला जायचा. मग अशा परिस्थितीमध्ये जे गाव एकदम शून्यातून लाख आणि कोटी पर्यंत गेलं मग त्या गावाला करोडोपतीचं गाव म्हणायला हरकत नाही. कारण 90% गरीब कुटुंब या गावात श्रीमंत झाले आणि 10% श्रीमंत होते आणखी वरती गेले. म्हणजे इतका मोठा बदल आहे की श्रीमंत श्रीमंत झाले असं नाही, 90% गरीब. कारण ज्यांच्याकडे कष्ट होते, मनुष्यबळ होत,
आणि विहिरी शेती आहे पण पाणी नव्हतं. मग पाणी आडवा जरवा वनीकरण मृतसंधारण जलसंधारण आणि मग पाणी आलं आणि बरोबर त्याला बँक जोडली आणि पशुसंवर्धन झालं. मग पहिलं मोठं उत्पन्न वाढलं आमचं दूध व्यवसाय. आज 4-5 हजार लिटर दूध कलेक्शन आहे. दूध व्यवसायामुळं पैसा हातात आला. आम्ही शिक्षणाकडे लक्ष दिलं खूप मोठं, त्यामुळे शिक्षण चांगलं झालं. कारण गावात पाण्याची टपरी नाही, हॉटेल नाही, पुतळा नाही, जयंत्या पुण्यात येथेऐवजी मुलं एकतर शेतात गोठ्यात किंवा नोकरीत अभ्यासातच रंग जातात. आणि 12 महिने आज या गावात या तुम्ही माणूसच भेटणार नाही तुम्हाला. तो एक तर सकाळी आलं तर ज्येष्ठ नागरिक काही गावात असतात आणि काही कार्यक्रम असेल तर लोक येतात. आणि आता 12 महिने माणूस गावातला दिसत नाही, तो पूर्ण वेळ शेतामध्ये आहे किंवा गोठ्यात दूध व्यवसायात आहे किंवा अभ्यास करता मुलं किंवा नोकरीत. आणि आज 79% कुटुंबात एकतरी सरकारी नोकरीत. ज्या गावात हाताच्या बोटा मोजणारे 1-2 शिक्षक आणि 2-3 मिलिटरीवाले, आज तिथे 68 मुलं आर्मीत आहेत, 56 मुलं जवळजवळ शिक्षक झालेले आहेत, 7-8 प्राध्यापक आहेत, जवळ आता 8च्या आसपास डॉक्टर झालेले आहेत, डीफार्म बीफार्म सिव्हिल मेकॅनिकल केमिकल इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर 100च्या पुढे आकडा आहेत. आता एकच केलं आम्ही की पहिलं मुख्य काम आमचं पावसाचा प्रत्येक थेंब अडवला आणि जरावला. आज त्याला दुरुस्तीची गरज नाही, 1 रुपया लागत नाही. कारण आम्ही पहिल्या 90 पासून पाळलं की कामाची गुणवत्ते तडजोड करायची नाही आणि पुन्हा 100 वर्ष तरी काही दुरुस्तीला आलं नाही पाहिजे. मग याबद्दल इंग्रजांच्या काही गोष्टी आम्ही शिकलो का, त्यांचं जे ज्ञान होतं बांधकामाचं, त्यांचे रस्ते असेल, त्यांनी बांधलेले धरणं इमारती, ते आजही 200-200 वर्षानंतर सुरक्षित आहेत. आम्ही ते केलं की आमचे सुद्धा काँक्रीटचे रस्ते 22-22 वर्ष झाले खराब नाहीत, डायमंड रस्ते 20-20 वर्ष झालेले. कोणीही कॉन्ट्रॅक्टर आज ज्याला गावात चांगलं काम करायचं तोच काम घेतो आणि सगळे निर्णय गावात घेतो आम्ही ग्रामसभेत. ओव्हरऑल आपण असं ऑब्झर्व करतो की गावचा समजा एक टर्म जरी सरपंच झाला तर त्याच्या दुसऱ्या वेळेची जी निवडणूक आहे त्यावेळेस त्याचे विरोधक निर्माण होतात किंवा गावागावात असे गट पडतात. आणि कोणी जास्त काळासाठी मॅक्झिमम 10-15 वर्षासाठी सरपंच राहू शकतो आणि त्याच्यानंतर जे वादावाद निर्माण होतात ते टाळण्यासाठी अशा कुठल्या गोष्टी की ज्या तुम्ही अवलंबल्या? नाही, काय आहे की आता हिवरे बाजार उभं राहिला याचा अनुभव तुम्हाला 2008 साली तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी आदरणीय अण्णासाहेब हजारेंनी नमदार बाळासाहेब थोरात साहेब मंत्री जलसंधारण यांनी या राज्याच्या आदर्श गाव योजनेची जबाबदारी दिली. मग 2008 पासून मी त्या योजनेचं काम पाहतोय. 14 सरकार बदललं तरी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुन्हा बोलावून घेऊन संधी दिली. पुन्हा नंतर 19 सरकार बदललं, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री असताना पुन्हा ती जबाबदारी दिली आणि आत्ताही आहे. त्यामुळे एक आहे की मी पाहिलं का आपला अनुभव जर राज्याच्या आणि समाजाच्या काम येत असा तर सरकार कोणाचाही असो आपण त्यात वेळ दिला पाहिजे. स्वर्गीय आरआरआबाच्या बरोबर राज्यभर फिरलो आम्ही. जयंत पाटील साहेब ग्रामविकास मंत्री झाले, विजय शिव मोहिते पाटील साहेब झाले, जेवढे ग्रामविकास मंत्री वनमंत्री जलसंधारण मंत्री पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री ज्यांनी बोलवलं तर पक्ष कुठले असो त्यांच्याबरोबर राज्यभर सहभागी होऊन काम केलं. कारण सर्वांना मान्य आहे की मी आमच्याकडे जमाते इस्लामी हिंचे लोक येतात, आरएसएसचे येतात, आरपीआयचे येतात, त्यामुळे सगळ्यांशी आणि मी ती पूर्वीपासून ओपन ठेवला आणि बोलवलं तर मी प्रत्येकाच्या स्टेजवर जात. शेवटी आपला अनुभव जर समाज गावांड राष्ट्र उभारणीसाठी काम येत असाल तर सरकार कोणाचं आहे असं आपण मदत करत राहायची. आता आमिर खान यांचं पाणी फाउंडेशन आहे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 16-17 मध्ये त्यांनी ते ग्राम सामाजिक परिवर्तन कॉर्पोरेटच्या म्हणून मोठा कार्यक्रम आला 1000 गावासाठी. ते हिवरे बाजारच्याच धर्तीवर होतं, त्या ट्रस्टचा मी एक सदस्य आहे. आणि म्हणून एक आपल्या अनुभव असे वाढत असेल श्री श्री रविशंकरजींचं गुरुजींचं पहिलं जलसंधारणाचं कामाची सुरुवात 2005 साली आम्ही केली. म्हणजे सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात कापशी नावाचं गाव आहे, डॉक्टर माधव पोळे त्यांचे टीचर पहिले तिथं पहिलं आणि मग गुरुजी त्या गावात येऊन गेले. गुरुजींच्या हस्ते पुण्यात माझाही सत्कार झाला. त्यामुळे काय मग नाम फाउंडेशनने बोलू किंवा जैन सामाजिक संघटनेने बोलू, आपण प्रत्येकाला मदत. आणि त्यामुळे आज गाव
शिवरे बाजार घेऊन सारखं दुसऱ्या गावात होणार नाही. प्रत्येक गावाच्या समस्या वेगळ्या आणि मी जाऊन तुमच्या गावात काम करू शकत नाही, मी मार्गदर्शन करू शकतो. पण गावात कोणी तर राळेगण सिद्धीत अण्णासाहेब हजार उभे राहिले पण राळेगण सिद्धी आहे. मग पाठोदा असल, धामनेर असल, निडळ असल, लोधवडे असल, असे अनेक गाव आहेत. किंवा चेतराम पवार सारखा एक सरपंच आहे धुळ्यामध्ये आदिवासी भागात, बारीपाडा नावाचं गाव त्यांनी केलेलं आहे, छान केलेलं आहे. किंवा गडचिरोलीमध्ये देवाजी तोफ आहे, त्यांनी गडचिरोलीमध्ये ग्रामसभेच्या आधारावर काही गाव केलेले आहेत. किंवा आता ज्या योजनेचा मी अध्यक्ष आहे त्यातून गडचिरोलीतच कुरखेडा ब्लॉकमध्ये एक कोठोडा आपलं गुरनोली नावाचं गाव हे एक आदर्श गाव झालंय. किंवा कोठोडा नावाचं गाव यवतमाळमध्ये जिथे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होते, आदिवासी गाव आहे ते गाव आदर्श गावातून आत मॉडेल आहे, काही आत्महत्या नाही. किंवा दवनगाव म्हणून लातूरमध्ये, किंवा किनगाव आहे फुलंब्री संभाजीनगरमध्ये, किंवा गोधनी नावाचं फक्त दलित वस्ती आहे त्या गावात, उमरेड तालुका आहे नागपूर जिल्हा, एकदम सुंदर गाव झालेलं आहे. असे खूप गाव आहेत. किंवा पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात भागडी म्हणून गाव, एकदम दुष्काळी पाणी नव्हतं, आज त्या गावातून भाजीपाला पाणी बाहेर जातं शेजारच्या गावात. म्हणून असं होऊ शकतं, पण कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो. अनेक वन विभाग, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, अनेक मॉडेल गावं झालेली आहेत. अनेक जिल्हा परिषदेचे सन्माननीय आमदार महोदय, खासदार महोदय, किंवा काही कॉर्पोरेटच्या लोकांनी, किंवा काही सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा खूप, आता एक चव्हाण साहेब सेल टॅक्स इन्कम टॅक्स कमिशनर आहेत, त्यांनी जळगावमध्ये 40 गावमध्ये खूप कॉर्पोरेटच्या मदतीत 50 गावमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. पण असं काम करणारे खूप लोक आहेत. किंवा इंद्रजी देशमुख म्हणून आहेत, निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी होते, त्यांनी आता कराड साताऱ्यामध्ये एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केलंय जिथं फक्त कार्यकर्ते घडवायचे. पण असे खूप उदाहरणं आहेत. पण काही चांगली उदाहरणाच्या बातम्या होत नाही कधी, चुकीचं उदाहरणाचा असेल का त्याचं ब्रेकिंग न्यूज होती. आणि म्हणून चांगलं 70-80% चांगलं घडतंय समाजात, त्याच्याकडे ते समोर येत नाही. म्हणून सर्व महत्वाचं आहे, कारण शेवटी निगेटिव्ह असेल तिथंच संधी. म्हणून आता गावगाव एखादा खूप चांगला काम कर टिकत का नाही, आणि मी एक ठरवलं गावापुरतच करायचं. बस जो अनुभव आपल्याला आला हे पाहून जर आज राष्ट्रीय लेवलवर पॉलिसी ठरवणाऱ्या मग वित्त आयोग असल, किंवा मनरेगा असल, किंवा CSR पहिली बैठक, किंवा भारताचं पहिलं मनरेगाचं जॉब कार्ड हिवरे बाजार मधून लॉन्च झालं, किंवा आताही काही मागास जिल्ह्यांचं विकासाच्या दृष्टीने 2 दिवस 350 जिल्हे भारतात निवडले भारत सरकारने, त्या बैठकीत मलाही बोलवलं होतं की पुढच्या 10 वर्षाचं कृषी ग्राम विकासाचं धोरण कसं असावं जायचं. आपण आता मला अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला विषय निमंत्रण होतं, आणि ती मूर्ती ज्या शिलेपासून तयार झाली त्याचे काही अंश बाजूल निघले, ते पूजेसाठी म्हणून काही लोकांना पाठवले, ते आमच्याकडे हिवरे बाजारला आलं. ते जेवढे आलं तेवढं आम्हाला एक आनंद झाला की प्रभू रामाला सुद्धा वाटलं की हिवरे बाजारला जाऊन राहावं दुसरं कुठं जाण्यापेक्षा. का त्यांना अभिप्राय असलेल्या राम राज्यातलं ग्राम राज्य हे त्या काळी सर्वात स्वावलंबी आणि सुंदर होत, आणि म्हणून आम्ही तेच घेतलं की ग्राम राज्यात राम राज्य या थीमवर आम्ही रामकथा केली गावामध्ये. कारण रामाची कथा अशी आहे, रामाचं जीवन असं आहे की आरक्षणात संघर्ष नव्हता, जातीचा संघर्ष नव्हता, त्यांनी काही मोठ्याने माल बांधले नाही. अयोध्या सोडल्यानंतर त्यांनी स्थानिक वन आदिवासी जनजाती जो समाज जंगलात राहतो त्यांच्याप्रमाणेच झोपडे करून ते राहिले, आणि सर्व महत्वाचं निसर्गाबरोबर राहिले ते. सर्वात पशु पक्षी प्राणी ही त्यांची सर्वात मोठी सेना तयार झाली होती. कारण त्यांना विश्वास वाटला, जटायू नावाचा प्राणी त्या पक्षी त्याला माहित नव्हतं, पण एका महिलेला कोणीतरी छेडतोय हे पाहिल्यावर त्यांनी बलिदान दिलंय तिथं. म्हणजे त्यावेळेस महिला एवढ्या सुरक्षित होत्या, आणि आदिवासी पासून ते सगळे लोक आणि सगळं नद्यांच्याकडे घडलंय सगळं. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती ही सर्वात मोठी शक्ती रामराज्यात होती. पण रामाचं आगमन झालंय तर राम राज्याचं ग्राम राज्य येण्यासाठी आता सर्वांची नैतिक जबाबदारी वाढलेली आहे. आता म्हणून त्या दृष्टीने आम्ही छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले ते आता हिवरे बाजारला येऊन राहतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, सामाजिक आर्थिक विषमता पुढे दूर झाली, कारण एका मुस्लिम कुटुंबासाठी आम्ही मस्जिद बांधली. दलित वशी चावडी आम्ही बक्षातून मानली समाज कल्याण योजनेत नाही, जातीच्या आधारे जे वाटप झालंय ते आम्ही थांबवण्यात यशस्वी झालो. आणि म्हणून राष्ट्रपुरुषी जगलं पाहिजे आपण जयंती पुण्यतिथ्यात त्यांना, कारण त्याही काळी जेलमध्ये आणि आताही त्यांना जेलमध्ये अशी अवस्था आहे सध्या. आणि म्हणून त्या एका राष्ट्रपुरुष हा राष्ट्राचा समाजाचा एक प्रेरणास्रोत असो,
मग त्यांची प्रेरणा घेऊन पुढे गेले पाहिजे, त्यांच्या आरत्या करत बसचा कामा नाही. तुमचं सगळं एवढं मोठं काम आहे तुम्ही आता सांगितलं, आणि अनेक म्हणजे अनेक न्यूज चॅनलच्या माध्यमातून संबंध भारतानं महाराष्ट्रानं तुमचं काम बघितलंय, आणि त्याच्यामुळं भारत सरकारनं जो तुम्हाला पद्मश्री या पुरस्कारानं तुम्हाला गौरवित केलं, तर तो अनुभव कसा होता आणि त्यावेळेसची बातमी तुम्हाला? आता 12 वाजता मला बातमी समजली, फोन आला, मी 8-10 लोक ग्रामपंचायतीत बसलो होतो, फोन आला गृह मंत्रालयाचा, कासा तुम्हाला देतोय का? मी काही चेहऱ्यावर नव्हतं, समोरच्यांत कळाले नाही, ठीक आहे म्हणलं मी त्यांना सांगितलं आणि 2 वेळेचं कंचन पाठवलं. आणि संध्याकाळी नगरमध्ये गेलेलो असताना 6:30 वाजता चॅनलवर सुरू झालं, मग फोन सुरू झाले. तो आनंद निश्चित हा होता की हा भारताचा सर्वोच्च सन्मान आहे आणि तो देशातला पहिला सरपंच आहे मी का ज्याला पद्म अवॉर्ड मिळतंय, तर तो एक राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ग्राम स्वराजचा गौरव आहे असं मी म्हणतो. आणि गेली 25 वर्ष ज्या गावकऱ्यांनी प्रामाणिकपणे वर्गणी आणि श्रमदान केलं त्या सर्वांचा श्रमदानाचा सन्मान आहे. आणि गावाच्या या प्रयत्नाला प्रामाणिकपणे मदत करणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणा, सर्व राजकीय व्यवस्था आणि त्याचबरोबर आमच्या बातम्या समुद्राच्या पलीकडे घेऊन जाणारी पत्रकारिता, राईट, आणि सर्वात महत्वाचं की प्रामाणिकपणे गेल्या 25 वर्षात जे गावात कॉन्ट्रॅक्टरनी ज्या ज्या काम केलं त्या कामामुळं हा सन्मान घ्यायला हा आमचा परिवार तयार झाला होता. आणि तो सन्मान घ्यायला या परिवाराच्या वतीने मी फक्त दिल्लीला गेलो होतो, त्यामुळे तो सन्मान मी माझा रामाची शिलांश आलाय तो आम्ही गावात ठेवला. ते गाव हाच आमचं देव्हारा आहे. आणि म्हणून आहे शिक्षण आणि अध्यात्म याचा मेळ घातला तर निसर्गाचं संरक्षण होतं. म्हणून 10 लाख झाडे लावलेली आहेत आम्ही आज. त्या गावात उघडे आणि बोडके डोंगर होते, आज त्या गावात सगळी हिरवाई आलेली आहे. 25 फुटाव पाणी आत्ता मे महिन्यात सुरू झालाय. आत्ता 20 फुटाव गावात 2 विहिरींना पाणी लागलं आणि एक काळी 90 विहिरी असताना जानेवारी फेब्रुवारी पाणी संपत होता. त्याच गावात आज 412 विहिरी आहेत, 414 झाल्या आता. म्हणजे 90 वरून 414 विहिरी होणं 25 फूट पाण्याची पातळी. एकच कारण, ग्रामस्थांनी घेतलेले निर्णय शेतीसाठी फक्त विहीर आणि पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल हातपंप, आणि जास्त पाण्याचं ऊस डाळिंब द्राक्षासारखं बारमाही पाणी लागणार पीक न घेता जनावरांचा चारा म्हणजे डेअरी आणि कोरडवाहू फळबाग, म्हणजे त्यामध्ये सीताफळ जास्त आणि संत्रा काही प्रमाणात, आणि आठमाही करतो. पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पिकाचं नियोजन करणारं पहिलं गाव आहे देशातलं, जे 95 पासून शौचालय आम्ही 90-92 बांधलेले आहेत. आज स्वच्छ भारत अभियान चालू आहे आणि स्वखर्चाने बांधलेलं आहे आम्ही. त्यामुळे हे काय की पर्यावरण, पाणी, स्वच्छता आणि आता व्यसनमुक्तीकडे आम्ही टप्प्याटप्प्याने आता कंट्रोलमध्ये आहे. खूप एक काळी घराघरात होता, कारण श्रीमंती आली का आपण व्यसनांकडे जातो. हे पंजाबचं उदाहरण डोळ्यासमोर. म्हणून पाणी आणि माती दूषित होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. म्हणून आम्ही नैसर्गिक आणि सेंद्रिय बायोगॅसचा वापर करतोय. डेअरी वाढल्यामुळे आमच्याकडे रासायनिक खताचं कमी मागणी, शेतातच शेणखत मिळतं आणि त्याच्यामुळे कंपोस्ट होऊन ते बायोगॅस, बायोगॅसची स्लरी, त्यामुळे आलो. आणि आता देशातली पहिली लॅब आहे जी आमचा अनुभव आणि राज्याच्या आदर्श गाव योजनेतून शासनाच्या वतीने रावरी विद्यापीठ आणि हुरे बाजारमध्ये 2 लॅब तयार केल्या. आणि रावरी विद्यापीठाचे BSc MSc अग्रेसीमध्ये हुरे बाजार पाहिल्याचे आम्ही तिथंच पाणलोट करून दिला आदर्श गावातून की तिकडे काय आता, कारण विद्यापीठात पाणलोट आणि पाणलोट प्लसच्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्याकडे सायंटिस्ट आहेत, आपल्याकडे नाही. म्हणून विद्यापीठाचे सायंटिस्ट वॉटरशेड कोणी करू, NGO ने करू, कॉर्पोरेटने करू, शासनाने, पण कृषी विद्यापीठ जोडले, कारण कृषी विद्यापीठात शास्त्रज्ञ आहेत. नेमकी ही लिंक असणार ती आम्ही केली आणि म्हणून आता 4 विद्यापीठ त्या त्या एरियातले आदर्श गावात आम्ही जोडतो. म्हणून आता वाहून चाललेल्या मातीमध्ये पाण्यात काय काय चाललंय त्याचा अभ्यास गेली 2 वर्ष गावात करतो. जेवढं आपण बोलू तेवढं तुमच्या कामासाठी ते शब्द कमीच आहे, बट छोट्याकडे जाताना तरुण जे वर्ग आहे, तरुण जी मुलं आहेत, त्यांना काय सांगाल तुम्ही की म्हणजे जे व्यवसाय करू बघता किंवा ज्यांना काहीतरी नवीन करण्याची, गावासाठी काही करण्याची त्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणता? नाही, काय की देशाची ताकद ही तरुण आहे असं म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी या देशातल्या नाही जगातल्या तरुणाईला प्रेरणा दिली Vision 2020 आणि एवढी मोठी प्रेरणा आपल्या देशा इतकी प्रेरणा कुठेही नाही. संतांची, राष्ट्रपुरुषांची, साहित्य सगळं आहे, परंतु काय आहे तरुणाईला
प्रेरणा देताना त्यांना पहिलं राष्ट्रप्रेम शिकवलं पाहिजे, आपल्या गावावरचं प्रेम शिकवलं पाहिजे आणि निसर्गाबरोबर कसं जगता येईल. परंतु आजकालच्या दिवसात सगळं 20-20 क्रिकेट सुरू झाले, झटपट ग्लॅमर आणि पैसा लागतो प्रत्येकाला. एका रात्रीत एखादा बदलला की त्याचं अनुकरण सगळे करायला लागले. आज आपण पाहतो सर्वात मोठी समस्या आता नोकऱ्या नाही. तंत्रज्ञानाच्या युगात नोकऱ्या कमी होतात हे माहीत आहे आणि कोणीही आता 100% नोकऱ्या देऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट व्यवसाय करायचा, व्यवसायात सुद्धा प्रचंड स्पर्धा आहे. म्हणून साचोटी असली पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे. कर खूप लोक प्रयत्न करतात पण झटपट मोठं व्हायचा प्रयत्न करून पुन्हा शून्यात येऊन बसतात. जी माणसं शून्यातून सातत्य ठेवून फक्त अंड्यापुरतच त्यांनी अपेक्षा ठेवली ती माणसं यशस्वी झाली. आणि ज्यांनी का अंडं नाही आता कोंबडीच खाल्ली पाहिजे, आता कोंबडीचे पख सुद्धा ठेवायला तयार नाहीत. म्हणून एक आहे की आजच्या तरुणाईला मी एवढंच सांगाल की तुमच्याच हातात तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या गावाचं आणि या देशाचं भवितव्य आहे. म्हणून तुम्ही पहिलं निर्व्यसनी राहा. हे जे सेलिब्रेशन चाललंय जयंत्या पुण्यतिथ्या निवडणुका वाढदिवस याच्यामुळे तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाताना पाहते. आणि मग व्यसनाधीन तरुण एक वन पॅकेज मेडिसिन, अनेक औषधामध्ये एका लिमिटमध्ये अल्कोहोल आहे, पण ज्यावेळी ते लिमिट सोडलं जातं त्यावेळी ती दारू होती. आणि म्हणून आज नोकरी मिळत नाही म्हणून दारू प्यायची, सेलिब्रेशन करायचं मित्राचा वाढदिवस काही दारू प्यायची, ही जी लाईफस्टाईल आली याचा दुष्परिणाम मुलांचं भवितव्य आज अंधारात आहे. त्यामुळे सगळ्यात आज सुरक्षित मुली आज गावगाव झालेल्या आहेत, कारण व्यसन आणि याचा परिणाम रोज पेपरा शेवटी या समस्या कायद्याने सुटणार नाही, या संस्काराने सुटू शकतात. आणि संस्कार बाहेरून येत नाही, ते आपल्या घरात असतात, आपल्या गावात असतात, आपल्या तालुक्यात जिल्ह्यात राज्यात. म्हणून राज्यकर्ते म्हणून वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात, पुढारी जसे वागते गावोगावी तसे लोक वागते घरोघरी. म्हणून आहे जबाबदारी पुढाऱ्यांवरती. अजून नेतृत्व जे आहे कुटुंबातलं, गावाचं, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश हे पाहूनच मागच्या सगळ्या पिढ्या जगत आलेल्या आहेत. आणि म्हणून पुढच्या पिढ्यांना त्याच प्रकारचा आदर्श निर्माण, कारण राज्यकर्ता राजकारण हे सर्वोच्च आदर्श स्थान आहे. कारण प्रभू राम हे पहिले पंतप्रधान किंवा राष्ट्रपती म्हणून का ज्यांचा आदर्श घेऊन राम राज्याची संकल्पना आपण मांडायला लागलो. म्हणून तो आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायचा असेल तर सुरुवात तिथून, कारण माझ्यासारखा एक गाव करू शकतो. पण चळवळ करायची असेल स्वर्गीय आर आर पाटील साहेबांनी, गाडगे बाबा आणि वंदनीय राष्ट्रसंतांच्या नावाने जी एक मोठी चळवळ स्वच्छता केली, तर पैसे नव्हते, गावचे गाव उभे राहिले, ती चळवळ देशात गेली. महाराष्ट्राचं कृष्णा खोरे विकास महामंडळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी खटावच्या दावऱ्यात पाहिलं, चप्पल पायत नसणारी महिला हंडाभर पाण्यासाठी वनवन करते, त्यातून कृष्णा खोरे जन्माला आलं, आजही चालू आहे. महाराष्ट्राची रोजगार हमी योजना, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे नितीन गडकरी साहेबांच्या काळात आला, तो आज देशाचा सर्वात मोठा प्रकल्प होऊन बसलेला आहे. किंवा 92 साली शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना रोजगार हमी योजनेतून फलोद्यानची योजना आली, ती राष्ट्रीय फलोद्यान योजना झाली. किंवा महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना आहे, जे देवेंद्रजींच्या काळात आलं ते देशामध्ये गेलं. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर महाराष्ट्राने नेहमी देशाला एक नवी दिशा दिलेली. मग ती छत्रपती शिवाजी राजांपासून संघर्ष कसा करावा ते छत्रपतीकडून शिकलं पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी झाल्या की पार आटके पार झेंडे लावणाऱ्या पेशव्यांपर्यंत जातो आपण. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. गाडगे बाबा राष्ट्रसंतांसारखे, तुकोबा ज्ञानोबासारखे संत या मातीत झालेले आहे की ज्या वारकरी परंपरेने अख्खा महाराष्ट्र एकत्र ठेवला. शेना न्हावी, गोरा कुंभार, शेना न्हावी, बंका महार, चोखा मेळा, कान्हो पात्रा, शेख मोहम्मद बाबा, संत रोहिदास महाराज, संत सावता महाराज, संत भगवान बाबा महाराज, म्हणजे संत वामन भाऊ महाराज, या सगळ्या समाजातले संत जन्माला आले. आणि या संतांनाच पांडुरंगाने दर्शन दिलंय. त्याने अडवलं नाही तू या समाजातल्या बाहेर जा, उलट त्यांची भक्ती पाहून दर्शन दिलेलं आहे. पण दुर्दैवाने पुढे या संतांचे विचार
त्या त्या समाजात घेऊन जाण्यात मी व्यवस्था आमची कमी पडली आणि ह्या संतांना जातीमध्ये आणि पुतळ्यामध्ये गुंफवलं आणि ते मतपेटीभोवती फिरवलं. तिथून महाराष्ट्राचं सामाजिक विघटन सुरू झालं. मला वाटतं हीच सामाजिक ताकद आहे पुन्हा या मातीत या महाराष्ट्राला पुन्हा उभं करते. समाजकारणाला एकंदरीत राजकारणाची जोड भेटली तर एक समृद्ध महाराष्ट्र आणि देश आपण घडू होऊ शकतो. तर सर, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला, तुम्ही वेळ काढला, त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि इथंच आपण आपला इंटरव्ह्यू स्टॉप. छान.